पेण तालुक्यातील नारवेल बेनवले येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प महाराष्ट्र जागतिक बँक सहाय्यता अंतर्गत 16.44 किलोमीटरच्या खारबंदिस्तचे काम सुरू आहे. मात्र मागच्या 4-5 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे विठ्ठलवाडी येथील खारबंदिस्ती फुटली असून येथील अनेक गावांना पाण्याचा धोका निर्माण झाला असल्याने तहसीलदार यांनी अष्टविनायकवाडीला घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत तातडीने आमदार रविशेट पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, भाजपचे कोकण समन्वयक वैकुंठ पाटील, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पंचायतीचे अधिकारी प्रसाद म्हात्रे, सर्कल सुरेंद्र ठाकूर तलाठ्यांनी बंदिस्तीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना काम योग्य प्रकारे होण्यासाठी बंदिस्तीला मोठे मोठे खडगे वापरण्यात यावेत असे आदेश देण्यात आले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.